प्रदर्शनाचं आज उद्घाटन झालं. शेतीचे विविध तंत्रज्ञान, बियाणं, यंत्रसामग्री आदींची माहिती आणि प्रदर्शन येथे लावण्यात आल्यानं पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं दिसून आलंय. महाएग्रो 2016 या कृषी प्रदर्शनाचं आयोजन रेल्वे स्टेशन शेजारील अयोध्यानगरी मैदानात करण्यात आलं आहे, ज्याचं उद्घाटन स्थानिक आमदार संजय शिरसाट, निवृत्त कृषी सचिव अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरीही या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी आयोजक ऍडव्होकेट वसंतराव देशमुख, आमदार संजय शिरसाट, विजय अण्णा बोराडे, उद्योजक राम भोगले आदींनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार संजय शिरसाट यांनी, माझ्याकडे एक गुंठाही जमीन नाही, परंतु मला शेतकरी व्हावं वाटतं, परंतु नेहमी शेतकऱ्यांची दुरावस्था बघून अस्वस्थता येते. बदलत्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात नक्कीच बदल होईल. शेतकरी जरी कोट घालू शकला नाही, परंतु त्याचा मुलगा नक्कीच कोट घालून फिरेल अशी आशा बाळगायला हरकत नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. गेल्या 10 वर्षापासून इच्छा आहे की 4-5 एकर जमीन घ्यावी, परंतु घ्यावी आणि ते जेव्हा आपण पेपरमध्ये बातम्या वगैरे पाहतो, शेती घेऊन पुन्हा गळफत कशाला घ्यायचा. आणि आमच्या मराठवाड्यातला बहुतेक परिस्थिती अशीच आहे. आपण जेव्हा शेतकऱ्यावर बोलतो, शेतकऱ्याच्या आडी अडचणीवर बोलतो, शेतकऱ्याच्या हितावर बोलतो. मी सुद्धा विधानसभेत गेल्यानंतर मलाही वाटलं होतं की आपण खऱ्या अर्थानं जे एक चांगलं व्यासपीठ ज्याला म्हणता येईल, ज्या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न पोट तिडकीने मांडले जातात, ज्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याबद्दलची भूमिका मांडता येते. परंतु काही वेळानंतर लक्षात असं आलं की ह्या भूमिका, ह्या प्रोटोकॉल किंवा एखादा एक सिक्वेन्सचा भाग असतो. त्याच्या चर्चेत हा विषय ज्यावेळेस आला की आपल्या इथल्या सामान्य लोकांना पुणे, नाशिक किंवा नागपूरला जाणं शक्य होतं, आणि त्यांना चांगली प्रदर्शनं या निमित्तानं शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळावी या दृष्टीने आयोजन काही करता येईल का असा विचार त्यातून आला. आणि 2010 समजा जानेवारी फेब्रुवारीमध्ये मी हा विचार आम्ही करत होतो आणि याचं कसं रूप असावं, काय करावं, याला अर्थसहाय्य कसं उपलब्ध होईल, कसं करावं, हा विषय आमच्या दृष्टीने अतिशय नवीन होता. कृषी जर आपल्याला समृद्ध करायची असेल, शेतकऱ्यांचं जीवन जर सुसह्य करायचं असेल, तर लॅब्समध्ये काम करणारे तंत्रज्ञ, रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारे तंत्रज्ञ आणि विविध ठिकाणी उत्पादनाचं काम करणारे कारखानदार यांचा शेतीशी अतिशय जवळचा संबंध निर्माण झाला पाहिजे. आणि असा संबंध ज्या दिवशी निर्माण होईल, त्याच दिवशी आपली शेती समृद्ध होईल. या कृषी प्रदर्शनात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या पालेभाज्या, विविध जातींच्या कोंबड्यासह अर्धा किलोपेक्षा मोठा पेरू हा सध्या आकर्षणाचा केंद्र ठरला आहे. त्याप्रमाणे राम भोगले यांनी कापूस वेचणी यंत्र विकसित करून बाजारात आणलं आहे, तेही शेतकरी कुतूहलानं पाहत होते.